माझं आणि समीरचं लग्न होणं शक्य नाही. आता हे होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाहीये. नाही मग त्याचा अर्थ काढावा लागेल आणि त्यांना समजावा लागेल, नाही तर लग्न नंतर त्यांचं काय होईल ना मला काही सांगता येणार नाही. म्हणजे काय होईल त्याचं सांगा ना. मालक माझं समीर सोबत लग्न झालं ना तर. अगं इथं काय करतेस तू, बाहेर वाट बघतात सगळी तुझी. चल चल मी येते जरा काम आहे थोडं. अगं लग्नानंतर कामच करायचंय. चल 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 घ्या लवकर. मदन अरे यो स्वामी मागून येऊन बाजी मारून गेला यार. हो रे त्याने भानूवर काय जादू केली कोणास ठाऊक. बघ ना सगळे केवढे खुश आहेत. आपल्या दोघांचा पत्ता कट केला यार याने. भानूची भानू वहिनी झाली आता. राहुल्या अजून लग्न व्हायचंय असं सोडू नको. भानू नाव घेताय त्या. नाव घे म्हणजे काय असत. तुला नाही माहिती नाव कसं घ्यायचं. नाही पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह. नीट रंग मान. बरोबर बरोबर. तो कोपरा सुटलाय. नीट मान नीट मान. अरे लग्न आहे म्हणून कलर करतोय आपण. कॉन्ग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. अक्का अक्का कसं वाटेल बघ जरा. हो हो छान आहे छान आहे. लाव लाव लाव. ए थांब थांब आता नको लाव नंतर लाव. तो रंग काढतोय ना उगच खराब होईल. अरे म्हण्या आणि पूजेचं सामान आहे की नाही जरा बघून घ्या. कसली पूजा. अरे लग्न झाल्यावर सत्यनारायणची पूजा घालतो ना. उद्या लग्न लागलं की लगेच पूजा पण उरकून टाकू आपण. बघतो बघतो तू बघून घे. अरे तुम्ही पण आला दिसतोय ना. बरोबर. अरे मदन जरा मॅरेज रजिस्टरला फोन करून विचार ना त्यांचा माणूस केव्हा येणार आहे. हा त्याला जरा वेळेत यायला सांगा. अरे पहिल्यांदाच लग्न आहे ना माझं. आम्ही रोज करतो. आमचा बिझनेस आहे लग्न करण्याचा. अरे तसं नाही रे तुम्ही. अरे सांग आम्ही कसं पटवलं. अरे मी काय नाही केलं खरंच माझे. अरे उलट मी तर नाहीच म्हणत होतो पण मग परत विचार केला आपल्यामुळे कोणाचं आयुष्य सुधारत असेल तर मग उगाच नाही कशाला म्हणा आहे ना. वा बर विचार सगळ्या. ए तुला काय आज ओळखतो काय मी. आम्हा सगळ्यांना माहिती आहे तू भानूच्या मागे होता. खरं सांग कसं पटवलं. अरे खरंच सांगतो मी काही नाही केलं. अरे लीलावती मावशीत माझ्याकडे स्थळ घेऊन आल्या. काय लीलावती मावशी. अरे त्याच सांगताय सगळ्यांना त्या भानूचं आणि त्या मोहण्याचं काहीतरी चालू आहे. अरे का करतोस अशा मुलीशी लग्न. वेळ आहेस का तू. हे बघ मदन हे बघ प्रत्येकाचा ना काहीतरी भूतकाळ असतो तो आपण विसरायला पाहिजे. तो विसरून वर्तमान जगून आपण भविष्य घडवायला पाहिजे. तुम्ही मला उगाच काहीतरी समजवू नका. ए आणि तुम्हाला माझं लग्न झालेलं नको आहे का. तुम्हाला वाटत नाही माझं लग्न व्हावं म्हणून. नाही काकी 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 डोक्याला नुसता त्रास झालाय मालक. लवकर काहीतरी करा नाही तर मी आज काहीतरी करीन. काय झालं होईल सगळं व्यवस्थित. कशाला काळजी करते. होईल सगळं ठीक नाही झालं ना मालक तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कसला प्रॉब्लेम. हा तुम्ही मला ते लग्नाचं काहीतरी सांगत होता. हा मी आज असं मी लग्न केलं ना तर. मोहन आज ठेवू का. या ये ना ये. अरे समीर ए मोहन हा शर्ट मला जरा अल्टर करून देशील का रे. खूप मोठा होतोय. हो देतो देतो एक मिनिट. हा आओ आओ भानू जरा तुम्ही माप घेता का समीरच. हे बघा ना. समीरचं माप घेता. Thank you.
झालं इतक्या लवकर अजून शर्ट आणून देऊ काय मी काय म्हणतो समीर तू जा हा मी तुला झालं की बोलवतो हा अरे कशाला उगस तुला त्रास मी इथेच थांबतो ना माझं ऐक ना समीर मी मी बोलवतो ना तुला बर येतो लाजली येऊ मी तू मला हाक मारा हाक मारतो येईल लगेच ऐका हो हो तुम्ही तुमच्या रागावर थोडा कंट्रोल ठेवा असं एकदम चिडू नका हो मालक मी ज्या गोष्टीपासून लांब जायचा प्रयत्न करते ना ती अजूनच जवळ येते याच्याने खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता कसला प्रॉब्लेम होणार आहे मालक मी जर कोणत्याही माणसाशी लग्न केलं ना तर तो आयुष्यभरासाठी जुरळ होऊन जाईल अगं बाई कंगवा कुठे तो काय तुझ्या डोक्याला आहे झालं झालं हा नथ भानु नथ खा पहिले भानू कसली दिसते ना हो ग कुणाची दिसत नको लागायला हा हा भानू आता तू इथंच थांबा आम्ही बोलवायला येऊ तेव्हा ये हा इथंच थांब अगं अंजू आपली सगळी तयारी राहिली चल लवकर अगं बे हो अगं त्या मुंडावळ्या राहिल्यास की मला जरा मध्ये समोरून बघा जरा येऊ दे हा सरळ आहेत ना हो सरळ नाही नाही इकडे 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 जरा बाई मी आव कुठं वाकडे चालल्यात अगं हा हा करा करा चला वहिनी भानूला तयार करण्याच्या नादात माझी तयारी राहिली विसरले मी साडी तयार आहे ना अगं सगळं तयार आहे बहिणी चला ना तुम्ही मालक मालक तुम्ही म्हणाला होतात मी काहीतरी करीन म्हणून आता काय करायचं थोड्या वेळात मला खाली बोलवतील हे जर लग्न झालं ना मालक तर नाही 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 हे लग्न होता कामा नाही तुम्ही एक काम करा तुम्ही गायब व्हा गायब हो अहो म्या जर गायब झाले तर सगळं तुमच्यावर येईल अहो येऊ दे हो मी बघीन काय ते हो तुमचं जर का समीरशी लग्न झालं ना तर माझा बालपणीचा मित्र झुरळ होईल आणि ते मी नाही होऊ देणार माझं काही होऊ दे नाही मी तुम्हाला एकटं सोडून नाही जाणार अहो पण आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का हाय हाय काय आपण दोघं गायब होऊया मुलाला बोलवा बस नाही हा नाही हे 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 हा मी आहे समीर ओ सॉरी सॉरी मला वाटलं मुलाचे वडील आहेत बसा 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 मुंडवळा लावा ना मुंडवळा आता मुलीने इथं सही करा अहो सही कशी करेल ती अडाणी आहे तिला सही येत नाही अंगठा लावेल हो चालेल इथे भानू चल अंगठाला अग चल अग आण समीर आओ आओ कुठे गेला समीर मालक मालक त्यांना शोधा नाही तर कोणाच्या तरी पायाखाली येत समीर अगं बाई वहिनी बिचारी भानू तिला काय वाटत असेल
पण असे कसे पळून गेले समीर भाऊजी? तू त्याच्याच लग्नात पळून गेले. दिसले का? समीर, समीर मालक, तुम्ही जुराला शोधून आणा, मी बघते काय करायचं. सापडलं असत तू मला कशाला कुठून? समीर छोटे समीर, ये रे बाबा. चल घरीच. अरे पण लग्न आता कोणाचं लावायचं? अरे गेला ना समी, अरे त्याला लग्न करायचंच नव्हतं म्हणून तर गायब झालाय, पळून गेलाय. मग नाही नाही, आपण शोधायला पाहिजे त्यांना. अंजू चल घरी, चल कशाला शोधायचं? चल शोध ना. मदन त्याला शोध मोहीम सुरू. काय ए मदन, अरे चल बाहेर जाऊन समायला शोधू. चल थांब ना, फोन लावून बघतो ना. हा लाव. अरे त्या समयामुळे ना माझा सगळा प्लॅन बिस्कटला. माझी फी फी उचलते आणि जा. फी मागतोय. मोन्या, त्या मित्राचं पण ना नशीबच फुटकंय. एवढी चांगली मुलगी मिळत होती पण नाही, तुझ्यासारखं त्याचं हात सोडून पाय त्याच्या मागे धावायचं. आता कुठे पळून गेलाय काय माहिती. अरे लग्न नव्हतं करायचं तर सांगायचं होतं ना, कशाला सगळ्यांनी धावाधाव केली, सगळा वेळ वाया घालवला. सावकाश सावकाश सुभाष, जरा सावकाश कळता मला. झोप आता लवकर. हो झोपतो झोपतो, सकाळपासून थकले एक तर मी. हो आणि लवकर उठवू नकोस. नाही उठवत नाही. मोन्या, हे मोन्या. शोभा तुम्हाला हाक मारली. आता मी कशाला तुला हाक मारू? जो बदल कर. हो मोन्या, हे मोन्या. समिया, अरे समिया केव्हापासून शोधतोय तुला, कधीपासून शोधतोय तुला समिया? तू काय मोन्या काय? शोभा कशाला मारते? शोभा अगं नाही, पळायला पळायला झुरळ. ऐक माझं शोभा, अगं नाही येणार शोभा. तू काय शोभा झुरळ पळायला काळजी नको करू, नाही येणार. झुरळाची कशाला क्यू करतोय तू? अगं शोभा नाहीये झुरळ, नाहीये. नाही तू झोप शांतपणे झोप. हो नक्की गेला, नक्की गेला. शोभा नाही येणार परत. तू झोप झोप झोप, मी पण करतो. नाही येणार ती, काळजी नको करू. झोप तू झोप झोप झोप. राहू दे इकडे. हो असू दे असू दे. झोप झोप. हा झोप. नाही येणार शोभा, मी आहे आहे इथे आहे. समीर समीर समीर, झोपतो का? लग्न काय? झोपतो आहे. झोप. मालक, तुम्ही बाहेर कधी आलात? तुम्ही आतमध्ये कधी गेलात? मी ते जाऊ दे, चला आपण झुरळाला शोधूया. अहो झुरळ नका म्हणू, माझा बालपणीचा मित्र आहे समीर म्हणा. आपण समीर साहेबांना शोधूया. हो तू आता आतमध्ये आला होता, त्याने मला हाक पण मारली. मग कुठे गेली? हो शोभा त्याला झाडू घेऊन मारायला धावली म्हणून तो पळाला. आता परत शोधायला पाहिजे. चला परत शोधूया. शोधूया तर चला शोधूया. समीर साहेब. समीर बघ ना यार, अचानक कसं काय गायब झाला काक? अरे इथे खुर्चीवर सगळ्यांसमोर बसलेला समीर सगळ्यांच्या समोरून गायब झालाय तो. तो असं न सांगता कधी गेला नाहीये यार. मला खर तर आठवण येते त्याची. उद्यापर्यंत नाही ना आला तर पोलीस कंप्लेंट करायला लागणार. मला तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे अखेर रात्र शोधायला आपण शोधूया. समीर 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 साहेब. समीर समीर साहेब. समीर समीर.
बघा समीर गेला समीर हा बघा समीर समीर यातला समीर कुठला काय माहिती हो काय माहिती काय तुम्ही जादूने ओळखा ना असं काय करताय मालक मला काय बी नाही करता येणार तुमच्याशिवाय कोण शोधून काढणार यातला समीर कोण प्लीज काहीतरी करा ना प्लीज ठीक आहे मी प्रयत्न करते कोण आहे काय रात्री कोण आहे रे मास्टर डे भानु अरे तुम्हा दोघांचं रात्रीचं काय चालू आहे गुटर गुटर हा तस काही नाही सर समीर 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 काय काय चाललंय चहा करायला सांगितलं ना तो करायचा सोडून काय शोधतोस कोपऱ्यात काय नाही असं जरा शोधतो बरं ऐक ना त्या समीर भाऊजींचं काही कळलं का नाही ना त्यालाच शोधतोय काय म्हणजे मग त्याला कशाला ओरडू देतेस ते आलेत समीर आला नाही पेस्ट कंट्रोल वाले आलेत थांबवते ना हे काय थांबवलं पाहिजे तुझं काय चाललंय वय वय हा किती झुरळ झाले चाळीमध्ये काही त्यांना थांबवण्याची गरज नाही गरज आहे गरज आहे तुम्हाला काय वेळ लागलाय का तुझं काय चाललंय की तुझं लागते त्याच्या नादाला अरे चाळीतल्या कळलं ना तर दोघांना फटके देतील फटके दिले तरी चालतील पण पेस्ट कंट्रोल वाल्यांना थांबवाय थांबव अरे मोन्या थांबा थांबा तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकत नाही काय झालं कुणाचं तरी गिर जाईल प्लीज ए मोन्या मोन्या एक मिनिट काय काय बोलतोस तू अरे पेस्ट कंट्रोल केला तर फार आनंद होईल रे अरे काय बडबडतोय वेळ लागलाय का अरे बाबा आपण पेस्ट कंट्रोल केला तरी कोणाचं तरी गिर जाईल आणि मी ते होऊ देऊ शकत नाही प्लीज पेस्ट कंट्रोल केला नाही ना तर झुरळांमुळे रोगराई वाढायला ना आपला जीव जाईल अहो शोभा अगं यांनी पेस्ट कंट्रोल केला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल शोभा तुम्ही त्याला काम करू दिलं ना तर प्रॉब्लेम होईल प्लीज प्लीज करू नका मी तुमच्या पाया पडतो प्लीज पेस्ट कंट्रोल वगैरे करू नका बोलवलं कशाला आम्हाला नाही ते प्राण्यांना मारलं तर पाप लागल नको त्या झुरळांमुळे किती त्रास होतोय आपल्याला हो मी कालच दोन झुरळ मारली इथेच समीर मोहन अरे अरे मोन्या ओ अरे मोन्या इकडे बघ ना अरे कुठे इथे मोन्या इकडे खाली खाली इकडे बघ तू समीर आहेस हो काहीतरी करा ना प्लीज मी काहीतरी करते समीर 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 तू जिवंत आहेस ना तुला बघून खूप बरं वाटलं रे तुला काही झालं असतं ना तर मी आयुष्यात स्वतःला क्षमा करू शकलो नसतो समीर मालक
कसला विचार करताय? नाही कसला नाही. तुम्ही सोमय साहेबांचा विचार करताय ना? हो. अहो काय, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे तो. आणि त्याला काय झालं होतं हे त्याला आठवत पण नाहीये, म्हणून मला जरा काळजी वाटते. मला मी मुद्दाम नाही केलं. नाही नाही, पण मी तुम्हाला दोष देतच नाहीये, तुमची काहीच चूक नाहीये. फक्त काय बिचाराचं लग्न ठरत नाहीये, लग्न ठरलं होतं नाही असं झालं, म्हणून त्याची काळजी वाटते. तुम्ही सोमय साहेबांचा विचार करताय ना? हो. अहो काय, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे तो. आणि त्याला काय झालं होतं हे त्याला आठवत पण नाहीये, म्हणून मला जरा काळजी वाटते. मला मी मुद्दाम नाही केलं. नाही नाही, पण मी तुम्हाला दोष देतच नाहीये, तुमची काहीच चूक नाहीये. फक्त काय बिचाराचं लग्न ठरत नाहीये, लग्न ठरलं होतं नाही असं झालं, म्हणून त्याची काळजी वाटते. मोहन्या काय झालं शोभा? काय झालं मलाच विचारतोस, लाज नाही वाटत? हा, तू समीर बद्दल बोलत होतास ना? तू सांगितलं ना या पुढे समीरचा विषय मला घरात नको आहे. माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. काय आता मित्र, काय केलं तुझ्या मित्राने? हा, आणि त्याचा विषय तू भानू समोर काढतोस, लाज नाही वाटत तुला? अरे ती कोणत्या मनस्थितीत आहे बघ ना जरा. तिला आधार द्यायचा सोडून तू मित्राची बाजू मांडतोस? नाही ताई, मला त्रास होत नाही. तू गप ग, तुला कितीही त्रास झाला तरी तू तोंड उघडणार नाही माहितीये मला. पण याला कळायला नको, तुझ्यावर एवढा मोठा आघात झालाय आणि त्याचं हे बोलणं. अहो ताई, तू बाई त्याची बाजू घेऊ नकोस. तू आता आराम कर, अजिबात काम करू नकोस. मला माहितीये ह्या परिस्थितीतून बाहेर पडायला तुला वेळ लागेल, पण ठीक आहे ना, मी आहे, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हा, तू आराम कर, ठेव तू झाडू, सगळी कामं आता मोहन्या करेल. हे ना हे झाडू. नाही ताई, मी करते ना. नको म्हटलं ना, त्याचे तू काही दिवस फक्त आराम कर आणि मग कामाला लाग. हा, सगळी कामं मोहन्या करेल. मला माहितीये सोपं नाहीये ते, पण शेवटी मी पण एक स्त्री आहे आणि तुझं दुःख मीच समजू शकते. या मोहन्याला काय कळणार आहे, या पुरुषांना ना आपलं मन आपला त्रास नाही कळणार, त्यांना महत्वाचे असतात ते त्यांचे मित्र. सगळी कामं तू करायचीस कळलं? अजिबात भानूला काम करू द्यायचं नाही. मी आईकडनं जाऊन येते. मी करते ना. नाही म्हंटलं ना, सगळी कामं मोहन्या करेन. हा, काय करताय तुम्ही? मला सगळी कामं करायला सांगितली आहेत. मी केलं तर काय बिघडलं? तसं नाही, पण शोभा सांगून गेले ना सगळी कामं करून ठेव म्हणून. हा मग त्यांना काय नाही कळलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुला कळायचा प्रश्न नाही, हे फसवणूक केल्यासारखं होतं ना म्हणून. मला केवढा काय विचार करताय तुम्ही? तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, तुम्ही तयारी करा ना मग. अरे हो की उशीर होतोय. काय करताय तुम्ही? रुमाल कुठे ठेवला होता? बॅग. अहो काय करताय तुम्ही? अहो मी तुम्हाला मदत करते. अहो पण नका करत जाऊ, आधी कशी सगळी कामं मी स्वतःची स्वतः करायचो, आता आळशी होत चाललोय मी. नाही आता पण करतात की. अहो पण तुम्ही कुठे करायला देता, सगळी कामं तर तुम्हीच करता. असं वाटतं माझ्या सगळ्या कामांसाठी मी तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला माझा त्रास होतोय का? म्हणजे मी यायच्या आधी सगळं छान होत का? नाही नाही, म्हणजे तुम्ही यायच्या आधी कसं, माझी सगळी कामं मी स्वतः करायचो, मला तसं करायचंय, आता तसं करता येत नाही ना. म्हणजे तुम्हाला माझी गरज नाही. अहो तसं नाही माझं म्हणणं, ऐका तुम्ही. मला काय बी नाही ऐकायचं, मला कळलंय. अहो पण गेल्या. आता मला परत सांग, तू लग्नाला तयार आहेस का तिच्याशी? हो हो, एका पायावर तयार आहे. मावशी काय विचारताय, कुणावर विश्वास ठेवतो? नाही तर काय, आपण सगळ्यांनी बघितलं हा लग्नातून कसा पळून गेला ते. बिचारी भानू त्या धक्क्यातून अजून सावरते, पण तिला अजून जर का एक धक्का बसला ना तर मला नाही वाटत ती त्यातून सावरू शकेल.
सोबावाईनी तुम्ही समजावा ना, तुम्ही समजावा ना मावशींना. तुम्हाला तर माहिती ना भानूची अवस्था काय झाली. हो ना, पोर पार कोमेजून गेले हो. ते काय नाही, आम्ही आमच्या भानूसाठी दुसरं स्थळ शोधू. हो हो, तिच्यासाठी अशी स्थळ चालून येतील चांगली. थांबा झाल्या सगळ्यांच्या अकला पाजळून, तर थांबा तुम्ही जरा बोलू दे त्याला. समया तू अगदी मनापासून बोलतोयस ना. हो हो, मी तयार आहे लग्नाला. मग आई पण थांब ना शोभे, तू माफी मागतो म्हणतो ना तिची. अगं मग त्यानंतर उद्या ना काय करायचं ते. हा समीसला मी खूप चांगलं ओळखते, तो चांगला मुलगा आहे. अहो पण भानुषी हा जे काही वागलाय ते आपण विसरून जायचं. विसरून जायचं का असं? अरे भानू लाखात एक आहे, तिच्यासाठी कोण पण मिळेल. याच काय रावल्या, जरा गप जरा. तू माफी मागेल तिची आणि मग बघू काय करायचं ते. अगे लगेच चढले अंगावर. हो हो, मी माफी मागायला तयार आहे, मला तिला भेटायचंय. चला आत्ताच माफी मागा. चला लवकर. अरे माफी मागा. शोभा काय झालं, काय काय चाललंय? तुम्ही गप्पा बसा. नाक घासून चांगली माफी मागायचे कळलं? कोणाची नाक घासून माफी मागायची? काय झालं जरा गप्प राहतोस का? हा समयाला भानूची माफी मागायची आहे, त्याची चूक त्याला कळून आले आणि सगळं मिटलं ना की नवीन मुहूर्त बघायचा आणि लग्न उरकून टाकायचं. काय रे तुझे भानू कुठे? त्या नाहीये. नाहीये म्हणजे कुठे गेली? इथेच तर होती. हो पण नाहीये. हो पण तुम्ही तिला जाऊ कसं दिलं? थांबवायचं ना. मी थांबवायचा प्रयत्न केला पण त्या गेलं, नाही ऐकलं त्यांनी. त्या समीर भाऊजींमुळे गेली असतील. आता जर भानू परत नाही आली तर आपण काय करायचं? शोभा बहिणी मी शोधून आणेन तिला आणि माफी पण मागेन. आधी शोधून आणा आणि मग माफी मागा. शोभा बहिणी मी शोधेन तिला, पण मला प्लीज कळेल का मुहूर्ताच्या वेळी काय झालं होतं? म्हणजे मला भानूशी लग्न करायचं होतं, खूप इच्छा होती, पण ते मुहूर्ताच्या वेळी कुठे आणि कसा गेलो? याच उत्तर ना तुम्ही द्यायला. तुम्ही काय आमच्याकडे मागताय? स्वभावनी तेव्हा तेव्हा नेमकं काय झालं होतं तेवढंच सांगा. समीर भाऊजी आमच्याकडे ना तुम्हाला द्यायला उत्तरही नाही आणि वेळही नाही. प्लीज मला कुणीतरी सांगा ना, प्लीज प्लीज. मोन्या तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे ना, तू तरी सांग ना प्लीज. हा हा, जवळच्या मित्रालाच विचारा. हा त्याला खूप पुळका आहे तुमचा. दादा तुम्हीच समजवा यांना. चूक यांची आहे, ती कबूल करायची सोडून नाटकं करताय. सांग ना प्लीज. ए मोहन असा शांत नको बसू, प्लीज सांग ना. तू विश्वास ठेवशील का माझ्यावर? हो. अरे तू बोल ना. मुहूर्ताच्या वेळेला तू झुरळ झाला होतास. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime